So first of all, very welcome to this first session. Today we are going to learn what we are going to learn about in this semester. So now that you have entered in fourth semester, तुम्ही आतापर्यंत तीन parts economics से बघितले आणि आता चौथ्या part वर आपण पोहोचलो. तुम्ही जर बघितलं असेल तर last session मध्ये किंवा last semester मध्ये आपण completely focus केला होता वेगवेगळ्या theories वर, ज्या theories मुळे आपल्याला कशा प्रकारे मार्केट मध्ये एम्प्लॉयमेंट क्रिएट होईल, किती क्रिएट होईल आणि त्यातून मार्केट मध्ये इकॉनॉमी मध्ये किती इन्कम जनरेट होईल, मनी रिलेटेड काय टर्म्स आहेत, या सगळ्या बाबतीतली माहिती मिळाली होती. आठवतंय का तुम्हाला थोडस तरी? सांगा मला. थोडस होपफुली. मी तुम्हाला प्रश्न नाही विचारणार आहे, पण ऍटलीस्ट हे बघितल्याचं तर तुम्हाला आठवत असेल. सो आता जर विचार केलात, तुमचा हा जो नवीन इयरचा जो कोर्स आहे तो 2017-18 नव्याने रिवाइज झालेला आहे आणि त्यातला हा आपला बिझनेस इकॉनॉमिक्स 4 हे मॉड्यूल आहे, ज्याचं बेस आहे फाउंडेशन ऑफ पब्लिक फायनान्स. यात आपल्याला चार मॉड्यूल्स बघायचे, प्रत्येक म्हणजे मॉड्यूल्सच्या अंदाजाने. पहिलं मॉड्यूल आहे इंट्रोडक्शन टू पब्लिक फायनान्स. पब्लिक फायनान्स म्हणजे गव्हर्नमेंट कडून रेज केले जाणारे पैसे, मग ते खर्च करण्यासाठी असतील किंवा इन्कम म्हणून असेल, ओव्हरऑल गव्हर्नमेंट कडे होणारे आर्थिक व्यवहार याच्याबद्दलची इंट्रोडक्शन असेल. तर नेक्स्ट वन इज पब्लिक रेव्हेन्यू. पब्लिक रेव्हेन्यू म्हणजे गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंटचं इन्कम, दॅट इज गव्हर्नमेंटचं जे काही पैसे इनटेक होत असतात त्यांच्याकडे स्वतःकडे येत असतात. ते येत आहे लक्षात तुमच्या पहिली दोन? पहिला वॉज इंट्रोडक्शन ऑफ पब्लिक फायनान्स अँड द सेकंड वन वॉज पब्लिक रेव्हेन्यू. द नेक्स्ट वन इज पब्लिक एक्सपेंडिचर अँड डेट. डेट याचा अर्थ असतो लोन आणि पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे खर्च गव्हर्नमेंटचा. सो गव्हर्नमेंटचा वेगवेगळ्या प्रकारचे कसे खर्च होतात, ते कंट्रोल कसे केले जातात, आणि डेट म्हणजे गव्हर्नमेंट बॉरो कसं करतं, कुणाकडून करतं आणि परत रिपे कसं करतं. आणि द नेक्स्ट वन इज फिस्कल मॅनेजमेंट अँड फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन. ओव्हरऑल खूप महत्वाचा बजेट रिलेटेड असणारी गोष्ट, की देशाच्या पातळीवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा देशाच्या पातळीवर आपल्याला कशा प्रकारे आपल्या देशाचं इन्कम एक्सपेंडिचर ठरवायचं आहे, किती इन्कम मिळालं म्हणजे ते पुरे असेल आणि किती खर्च केला म्हणजे आपण गोत्यात येणार नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली तिजोरी थोडीशी भरलेली राहील, आपत्कालीन लोकांना मदत करता येईल. सो या सगळ्या गोष्टींचा विचार आणि त्यामागे प्रचंड मोठी प्रोसेस असते ज्याला फिस्कल मॅनेजमेंट अँड फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतात. त्यासाठी वेगवेगळे लॉज सुद्धा आहेत. सो जर तुम्ही बघितलं तर ओव्हरऑल पब्लिक फायनान्स इश्यू हे इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल डिस्क्लोजरच्या जगभरात अतिशय महत्वाचे असे इश्यू मानले जातात. आणि इफ आय एम नॉट रॉंग आपण असं म्हणू शकतो की या हे एक वन स्टेप अहेड आहे तुमच्यासाठी इकॉनॉमिक्स शिकताना. या वर्षीचं युनियन बजेट मी रेकमेंड करेन. युनियन बजेट म्हणजे आपल्या देशात जे बजेट मांडलं जातं ते सगळ्यांनी बघा. खूप लेंगदी असतं असं वाटतं, कधी कधी बोर व्हायला होतं, पण युट्यूबवर पण अवेलेबल असतं. आणि एक वेगळ्या प्रकारे पार्लमेंटरी प्रोसेस काय असतात म्हणजे संसदीय प्रोसेसेस काय असतात हेही आपल्याला समजून येऊ शकतं. आता यात काय आहेत तर पहिल्या मॉड्यूलमध्ये द रोल ऑफ गव्हर्नमेंट इन अन इकॉनॉमी, म्हणजे ओव्हरऑल पब्लिक फायनान्सचा विचार करता पब्लिक फायनान्स म्हणजे काय, त्याचा स्कोप काय आहे, आणि गव्हर्नमेंटचा आपली इकॉनॉमी चालवण्यात आपली इकॉनॉमी स्टेबल करण्यात काय रोल आहे हे शोधून काढायचं आहे. देर आर मेजर फंक्शन्स, फिस्कल फंक्शन्स की जे अलोकेशन डिस्ट्रीब्युशन स्टॅबिलायझेशन फंक्शन असतात, प्रिन्सिपल ऑफ मॅक्झिमम सोशल ऍडव्हान्टेज जे डाल्टन आणि मस्ग्रेव्हने दिलंय ते आपल्याला बघायला लागणार आहे, त्याची लिमिटेशन, रिलेशन बिटवीन एफिशियन्सी मार्केट अँड गव्हर्नमेंट अँड द कन्सेप्ट ऑफ पब्लिक गुड्स अँड रोल ऑफ एन्व्हायरमेंट. हे झाल्यानंतर पब्लिक रेव्हेन्यू म्हणजे खर्चाकडे येताना जनरली दोन प्रकारांनी गव्हर्नमेंटकडे खर्च सॉरी खर्च नाही इन्कम येतं. कुठलं? टॅक्स, म्हणजे आपण जो टॅक्स भरतो त्यातून, आणि नॉन टॅक्स म्हणजे गव्हर्नमेंटचे स्वतःचे काही अंडरटेकिंग असतात, काही कंपनीज असतात, कधी कधी आपल्याला दंड भरावे लागतात कसले. सो हे सगळं नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे नॉन टॅक्स इन्कम सरकारकडे जमा होतं. मग टॅक्सेशनचा विचार करता ऍक्च्युअली टॅक्सेशन का केलं जातं,
त्याचे प्रिन्सिपल्स काय आहेत, टाईप कोणते आहेत टॅक्सेसचे, बेस काय असतो टॅक्सचा, रेट काय असतो, ह्या सगळ्या गोष्टींचा, प्रपोर्शनल, प्रोग्रेसिव्ह, रिग्रेसिव्ह, डिग्रेसिव्ह टॅक्सेशन, अशा या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. टॅक्स बर्डन शिफ्ट करणं, टॅक्स बर्डन म्हणजे काय पहिली गोष्ट, आणि ते शिफ्ट कसं होतं, मग फरक काय, तुम्हाला माहितीये कोणते कोणते टॅक्स आहेत, मला तुम्ही एक्झाम्पल सांगू शकता का? येस, सांगा बरं. इन्कम टॅक्स, करेक्ट. आणि डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्स हे वरचे वरचे प्रकार आहेत. इन्कम टॅक्स आहे, जीएसटी आहे, काही ठिकाणी सेल्स टॅक्स असतो, एक्साइज ड्युटी असते, सेस असते, एज्युकेशन टॅक्स असतो, पोल्युशन टॅक्स असतो, जकात असतं, एंट्री फीज असतात, टोल असतात, हे सगळेचे सगळे टॅक्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि त्याचा विचार करता आपल्याला असं लक्षात ठेवायला लागतं की हे जे सगळे टॅक्सचे प्रकार आहेत तर ते सगळे समान नाही आहेत, प्रत्येकाचा उपयोग काहीतरी वेगळा होतो. जसा जीएसटी आणि इन्कम टॅक्स हे दोन वेगवेगळे टॅक्स आहेत. जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे आणि आपला इन्कम टॅक्स हा व्हेरी डायरेक्ट टॅक्स आहे. मग ते नक्की टॅक्स बर्डन काय असतं, मग त्याचं इम्पॅक्ट काय, इन्सिडन्स काय, त्यांच्यात काय फरक आहे, इकॉनॉमिक इफेक्ट काय होतात टॅक्सेशनचे आपल्या इन्कमवरती, वेल्थ म्हणजे संपत्तीवरती, कन्झम्पशनवरती, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट आणि प्रोडक्शनवरती, या सगळ्याबद्दल आपण विचार करू शकतो. अँड देन देर इज रिडिस्ट्रीब्युटिव्ह अँड अँटी इन्फ्लेशनरी नेचर ऑफ टॅक्सेशन अँड देअर इम्प्लिकेशन, म्हणजे थोडक्यात असे असे कशा प्रकारचे गव्हर्नमेंट टॅक्स टाकू शकतं की ज्याच्यामुळे भाववाढ तर होणार नाही पण इन्कम जे अनइव्हन आहे लोकांकडे, अनइक्वल आहे, ते जवळजवळ चांगल्या प्रकारे इक्वल होण्यास, इक्वॅलिटी इन अर्निंग होण्यास मदत होईल. सो दॅट इज अबाउट टॅक्सेशन, म्हणजे ह्याला आपण पब्लिक रेव्हेन्यू या कॅटेगरीत बघणार आहोत. पब्लिक एक्सपेंडिचर आणि पब्लिक डेट मध्ये, पब्लिक एक्सपेंडिचर बघताना आपण वेगवेगळ्या प्रकारे कसं गव्हर्नमेंट प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एम्प्लॉयमेंट, कन्झम्पशन, स्टॅबिलायझेशन प्रोसेसेस मध्ये पब्लिक एक्सपेंडिचर होतो, त्याच्या काही थिअरीज बघणार आहोत आपण. थिअरीज ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर, वॅग्नर्स हायपोथेसिस, वाईजमन पिकॉक हायपोथेसिस, कॉजेस ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर ग्रोथ, त्याच्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर, म्हणजे अतिशय महत्वाची गोष्ट की सोशल सिक्युरिटीसाठी पब्लिक एक्सपेंडिचर महत्वाचा असतो. कसं, सोशल सिक्युरिटी म्हणजे पेन्शन्स, इन्शुरन्स, गव्हर्नमेंटकडून केली जाणारी मदत. आणि जर गव्हर्नमेंट लोकांना मदत करत असेल, याचाच अर्थ गव्हर्नमेंटचा एक्सपेंडिचर वाढतो. मग ते कसं काय गव्हर्नमेंट मॅनेज करतं, पब्लिक डेट म्हणजे थोडक्यात लोकांकडून गव्हर्नमेंटला हे सगळे खर्च मॅनेज करायला, कारण खूपदा असं होतं की आपली डेट जास्त आहेत आणि त्या तुलनेत सॉरी आपले खर्च जास्त आहेत, एक्सपेंडिचर जास्त आहेत, त्या तुलनेत आपलं रेव्हेन्यू कमी आहे, इन्कम कमी आहे. मग हे जी गॅप आहे एक्सपेंडिचर आणि इन्कम मधली, ती भरून काढण्यासाठी गव्हर्नमेंटला बॉरो करायला लागतो. सो दॅट इज कॉल्ड पब्लिक डेट. आणि मग ते कशा प्रकारे इंटरनल, एक्सटर्नल म्हणजे देशातून, देशातल्या लोकांकडून, एक्सटर्नल म्हणजे बाहेरच्या देशांमधून, बाहेरच्या ऑर्गनायझेशन कडून, बाहेरच्या बँकांकडून कसं काय डेट घेतलं जातं, आणि तरीही आपण ते कधी पे रिपे करतो, त्याचा काय पिरियड असतो, या सगळ्याविषयी यात चर्चा करणार आहोत. द फोर्थ अँड लास्ट टॉपिक इज फिस्कल मॅनेजमेंट अँड फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन. यात आपण फिस्कल पॉलिसी म्हणजे काय ते बघणार आहोत. कॉन्ट्रासायक्लिकल फिस्कल पॉलिसी अँड डिस्क्रिशनरी पॉलिसी फिस्कल पॉलिसी, या दोन काय वेगवेगळ्या आहेत, प्रिन्सिपल्स काय फिस्कल फायनान्सची, बजेट म्हणजे काय, मेन टाइप्स काय असतात बजेटचे, युनियन बजेट हे कसं वर्क करतं, कन्सेप्ट, डेफिसिट कन्सेप्ट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, त्याला FRBM ऍक्ट असं म्हटलं जातं, अतिशय महत्वाचा ऍक्ट. तर ते काय असतं, त्याची कशी काय कामं चालतात, आणि इंटर गव्हर्नमेंटल फिस्कल रिलेशन, थोडक्यात फिस्कल फेडरलिझम अँड फिस्कल डिसेंट्रलायझेशन. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे दोन मोठ्या गोष्ट ऑर्गनायझेशन्स कडून इकॉनॉमी मध्ये पैशाचा फ्लो आणि इकॉनॉमी मधले पैशाचे डिसिजन घेतले जातात. कॅन यू टेल मी अशी कोणती ऑर्गनायझेशन्स आहेत? अंदाज इथे बरोबर, करेक्ट, व्हेरी गुड. मेहक, आरबीआय दॅट इज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारताची सेंट्रल बँक.
आणि दुसरा जो प्रकार आहे तो कोणता सांगू शकाल का? फायनान्स मिनिस्ट्री. प्रत्येक देशाची जी फायनान्स मिनिस्ट्री असते, फायनान्शियल प्लॅनिंग ज्याला फायनान्स कमिशन असं म्हटलं जातं, तर फायनान्स कमिशन, फायनान्शियल मिनिस्ट्री, फायनान्स मिनिस्ट्री आणि आरबीआय या सगळ्यांच्या कामातून फिस्कल फेडरलिझम आणि फिस्कल डिसेंट्रलायझेशन घडून येतं. ते काय आहे आणि 14th फायनान्स कमिशन काय आहे, त्यांची रेकमेंडेशन काय हे आपण बघणार आहोत. रेफरन्स मध्ये तुम्ही बुक्स बघू शकता, मी तुमच्यासाठी ठेवली आहेत, पण मला वाटतं मी तुम्हाला पीडीएफ पाठवते, सो त्याचा काही इश्यू नाहीये. आतापर्यंत मी जो सिलेबस तुम्हाला सांगितला तो समजलाय का? Yes, असा विचार करा की असं होऊ शकतं मध्यंतरी की बापरे मला यावेळी थोडं इकॉनॉमिक्स कठीण वाटतंय, गेल्या वेळी आणखीन वाटलं, यावेळी आणखीन वाटतंय. सो मी म्हटलं असं की तुम्ही एक स्टेप अहेड जाताय, पण जर तुम्ही रेग्युलरली लेक्चर अटेंड केली, तुम्ही जर रेग्युलरली इकॉनॉमिक्सचं जे जे काम सांगितलं जाईल ते केलं, तर तुम्ही सहजपणे ही नौका पार करू शकाल, बिलीव मी. आत्ता मी तुमच्या तुमचे ज्युनियर असणाऱ्या एफ आय बी कॉमच्या स्टुडंट बरोबर एक लाईक एक्सपेरिमेंट करते की त्यांनी शिकवायचं लेसनने. आणि आज जेव्हा त्याची सुरुवात झाली तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की ते मुलांनाही पटकन छान समजतंय आणि आपोआपच जे तयार करतायत तो लेसन त्यांनाही तो लेसन खूप चांगला समजतोय. जर समजा तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि असाल नसाल त्याहीपेक्षा गरजेचं असेल, तर आपण तशा प्रकारच्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स वापरून इकॉनॉमिक्स आपल्यासाठी सोपं कसं होईल हे प्रयत्न करू. सो आपण मला वाटतं उद्यापासून कंबाईंड लेक्चर घेऊ. आजचं जे तुमचं आपण कसलं म्हणतो पुढचं इकॉनॉमिक्सचं लेक्चर असतं, तर ते आय विल ट्राय टू गेट ॲज अ एफ सी लेक्चर. सो आजच्यासाठी आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्या, ठीक आहे? ओके देन, बाय बाय, हॅव अ नाईस डे. ओके मॅम.